शरणागत कामना सांगता। नारद मुनि नारायण मुनीला प्रश्न विचारता आणि नारायण मुनि नारदाला कथा सांगता। अधिक मास जो कथेला सकाळी आज्ञा सांगितलं त्याच्या पुढे जो कथेला दृढधनवा म्हणून तयाचे कथानक पूर्ण मजला बोनी सांगावे। ते ऐकोनी नारायण मणी मने नारदा पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो ऐको। ही जी मी कथा सांगतो ती पवित्र कथा आहे। किती पवित्र आहे? जेवढी गंगा पवित्र आहे तेवढी कथा पवित्र आहे। म्हणून राम नाम कथा गंगा पावन करी जगा या ज्या कथा आहेत। गंगा एकदा स्नान केलं की पुन्हा शरीर मलिन झालं की पुन्हा होत, पण या कथा आतून बाहेरून शुद्ध करता मांडतात। पूर्वी हय हय देश नृपवती महापराक्रमी शुद्धमती चित्रधर्मा नामे जगती प्रसिद्ध झाला। हय हय नावाचा देश तो राजा दृढधर्मा अत्यंत शुद्धमती होता। त्याचं दुसरं नाव चित्रधर्मा होता आणि तो जगात प्रसिद्ध झाला। तया असी झाला एक पुत्र महातेज विशाल नेत्र दृढधर्मा ऐसे पवित्र नाम ठेवले। मुलाचं नाव दृढधर्मा ठेवले। जैसा मी भरे सद्गुण कदान बोले मिथ्य वचन धर्मपारायण सदा सर्व लक्षण सुपन्न पुढे झाला तो यपन उत्तरवर्तमानी प्रजाशी। हा दृढधर्मा मोठा झाला आणि सगळ्या प्रजांना पुत्राप्रमाणे मानू लागला। ऐशेपा होने तयाचा पिता चित्रधर्म करी विचार मनात प्रजेला गोणी सुत समर्थ झाला। मुलगा कर्तव्य प्रधान झाला की पित्याला निवृत्त व्हावंसं वाटतं। म्हणून व्यर्थ काळन दडबावा संग सोडोनी हरी भजन करावे। म्हणून या चित्रधर्म राजानं मुलावर सोपवलं आणि हरी भजन करायला पूर्वज महाराज रिद्धी आपणानुसारे निरती पुत्रा असे राज्य सोपवली कुलाश्रमी गेला। मुलाला राज्य सोपवलं आणि कुल ऋषीचा आश्रम जिथे होता तिथे निघून गेला। ऐको मग गेल्यानंतर तिथे अंतरी करोणी कृष्ण स्मरण दुपारी सांगितला भागवता सिद्धांत। सेवा आणि स्मरण हे दोन भगवंत प्राप्तीचे साधन आहे। प्रल्हादाने सगळ्या जनतेला सांगितलं तुम्हाला देव पाहिजे ना तर सेवा करा आणि स्मरण करा। आणि लोकांना उद्दय झाले घरात तुम्ही सगळ्यांची प्रेमाने वागता मुलाशी पतीशी पत्नीशी सगळ्यांशी मग त्या सुनांची गाणे वागत आणि त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागायला सुरुवात केली की मग तुम्हाला देव दिसेल। बिलकुल असे खाली घालत बाहेर सगळे चांगले दिसतात फक्त ते सुनच कसे काय वगैरे दिसत म्हणजे तुमच्या मनात कमी बुद्धीची असेल ना आपली मुलगी असते तर आपण नाही बोलली नसती का असं झालं पाहिजे तेव्हा सेवेचं फळ मिळेल। म्हणून इकडे हा राजा कृष्णाचं स्मरण करून निराहारी राहिला निद्रा वर्जली तप केलं आणि मोक्षाला गेलं। इतिहाची ऐकोनी सद्गती हर्षधारा दृढधन्व्यासी पितृभक्त जीवचनी अर्ध कर्म केले। आपल्या वडिलांची सद्गती झाली म्हणून त्याला आनंद झाला। नाना दाने दिले पुत्र उद्देशोनी नाना प्रकारचे दान दिले। मग विदर्भ देशाची कन्या महारूप अनुप त्रैलोक्य सुंदर तियेचे पोटी दृढधन्व्यापासून चारनंदन झाले। आणि या दृढधन्व्या राजाला चार मुलं झाले चित्रवाक चित्रवाहा मणिमान चित्रकुंडल चतुर्थ आणि चारुमती पाचवी कन्या। माता पितराचं सगळं सर्व लक्षण संपूर्ण
ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वैराव रूप सुंदर शांत उदार जाणपा। कुटुंब चांगलं होतं, पत्नी चांगली, पती चांगला, मुलं चांगले। राघवा ऐसा निर्धार शत्रु संग करी जाण, कीर्ती वाढली जाण। परी शुक्ल पक्षी कैसा हिमांश, कैसे वाढले विशेष। परी तो दुर्बुद्धिदासी न करी स्पर्श कदा, जी दुर्बुद्धी आहे तिला त्याने स्पर्श केला। सुख अनुभव दिनी तो एकदा रात्री नयनी दिसला असता, मनी विचार उद्भवला। माझे अतुल वैभव कैसे झाले उद्भव, कवण्या पुण्याचा प्रभाव आला असे। त्याच्या मनात आलं की आपलं हे सगळं चांगलं आहे, मग कशाच्या पुण्याने आला। म्हणून रात्री त्याच्या मनात आल्यावर तो ब्रह्ममुहूर्तावर उठला, नाना प्रकारचे दान दिले, ब्राह्मणांना नमस्कार केला आणि अश्व घोड्यावर बसून मुरुगर सेनेकरता वनामध्ये गेला। पशूच्या मागे पळू लागला, मोठमोठे हरण धरू लागला। राजाचा घोडा चालत जाई, माध्यान्नाचा सूर्य झाला आणि तासाबीत झाला, तहान लागली। आणि मग एक वटवृक्ष पाहिला, त्याच्या छायेमध्ये घोडा बांधला आणि तिथे बसला। तेवढ्या वेळात एक पक्षी झाडावर आला, तो सुंदर शुक पक्षी अवचित पातला मनुष्यावलोकी। या राजाला पाहिलं आणि त्या झाडावर बसलेला पोपट रायाशी राजाला असं म्हणतो, विद्यमान तुल सुखमलोक्यम भूतलेन चिंतसी तत्व परिषंती। अरे भूतळाच्या सुखाला सुख काय मानतो, काही विचार कर पुढचा। राजाला तो श्लोक काही कळाला नाही, पण मनामध्ये लागलं। कृष्ण सेवक परीक्षिती निमग्न होता भवाब्दी, नियम भागवत सुखदेव उद्धरले। तुला कोणाचा तरी सत्संग करावा लागेल, एवढा राजा परीक्षित होता, पण त्याला सुद्धा सुखदेवांनी ज्ञान दिलं तेव्हा तो उद्धरला। कोणी काही पुसले तथापि राजा उत्तरण देणं खानपान सोडले। त्या पक्षाचं बोलणं ऐकून राजानं सगळं खानपान सोडलं। राणीनं सांगितलं, महाराज आपल्याला ही खिन्नता कुठून आली? म्हणून माणसाला काही अनुभव आला असेल तर तो सज्जन लोकांना सांगावा, म्हणजे सज्जन लोक त्याच्यावर मार्ग काढतात। नगरची एक गोष्ट आहे, एक श्रीमंत माणसाचा मुलगा होता, नेहमध्ये हा धान्याचा सट्टा होता बा, पैसे जाहीर करायचे, 1,00,000 रुपयाचा गहू खरेदी केला, प्रत्यक्ष करायचा नाही पण 1,00,000 भरायचं। असा एक मुलगा या धान्याच्या दरबारीमध्ये नगरला फसला। वडिलांना त्याने सांगितलं नव्हतं, काही काही वेळा काय होतं, मुलं म्हणतात आपली आपली कमाई करून बाजूला ठेवू अशी बुद्धी होती। त्यामुळे हा नगरचा मुलगा 12 लाखामध्ये फसला होता। कर्ज झालं, बापाला सांगितलं नाही, आईला नाही, भावांना नाही, कोणालाही असं चिंतित केलं की आता काय होईल आपलं। त्याला मुंबईला नेलं, त्याचे वडील धार्मिक होते, नगरच्या संतांकडे जात असत। संतांना विचारलं की माझ्या मुलाला असं झालं, म्हणजे कोणत्या दवाखान्यात, म्हणे हा मुलं मुंबईहून परत आणला, आता तो राहणार नाही। म्हणून हे संत गेलं, म्हणे बघ बा संत तुम्हाला सत्य घटना आहे, 10 वर्षापूर्वी तुझं दुःख मला माहिती आहे, म्हणजे त्याच्यावर एक उपाय काय, तू मला सांग मी तुला उपाय सांगतो। त्याने ते सांगितले की बा 12 लाखाला पडेल, तू चिंता करू नको। म्हणे त्याच्या बापाकडे गेले, म्हणे तुम्ही त्याच्याजवळ जा आणि सांगा की तुझं काय दुःख आहे, की मी माफ केलं, बोल काय आहे। त्या संतांनी त्याच्या वडिलाला त्याच्याजवळ पाठवलं, म्हणे बाबा मला संतांनी सांगितले की त्याला तुम्ही माफ करा, तो बरा होईल। वडिलांनी सांगितलं तू काळजी करू नका, जे झालं असेल ते तू असं म्हटल्यावर तो उठून बघ। 6 महिन्यापर्यंत वडिलांनी परत त्याला विचारलं नाही की तुझं काय चुकलं। मग तो संतांकडे गेला, संतांनी वडिलांना सांगितलं, वडील म्हणे तुझ्यापेक्षा काय 12 लाख जास्ती आहे, तो संत असं दुरुस्त करतात। म्हणून संतांचे जो कबलून आपण काय करतो, नाही नाही माझं तसं काही नाही, माझ्याकडे संत काय करतील, मग दादा बरोबर सांगणार, तिथं अण्णाला शोधून काढणार,
स्वांना भैरव पूजा करा करता भैरव पूजा भैरव पूजा केल्यावर सुद्धा काम होत तो संत नेमकं सांग संताला तुमच्या मनातलं कळतं पण संताला बोलायचं नसतं तुम्ही बोलल्याशिवाय ते बोलत कारण गुह्य प्रगट केले हे तुमचं गुह्य असं प्रगट केलं त्यांना माहिती असत त्या कुठेतरी अटकलाय पण त्यामुळे हे राजा राणीने सांगितलं की तुम्ही असं का करतात कोणीतरी संताला शरण द्या म्हणे मी त्या वृक्षछायेत बसल्या असताना एका पोपटाने मला असं सांगितलं की या विद्यमान सुखाला काय सुख मानतो तो म्हणाले याचं उत्तर कोणी देणार नाही तर तुम्ही कोणत्या तरी संताकडे जा आणि त्या संताला विचारा तर दैवयोगाने दुसऱ्या दिवशी वाल्मिकाले तया गृहासी वाल्मिकी ऋषी आले मनुष्य जर सदाचाराने वागणारा असेल ना तर देव त्याला घरी संत पाठवून देतो आणि काही लोकांचं वागणं चांगलं तर समोर संत असल्यावर सुद्धा ते संत आहे असं त्याला वाटत नाही कारण दैव त्याला उमजू देत नाही म्हणून म्हणे बघ तुझं दुःख मी तुला सांगतो तुला जो श्लोक सांगितलाय तू पूर्वजन्मी सुदान द्रविड देशात होता ब्राह्मण तुझे नाव होते सुदेव जाणं तुझं नाव तू द्रविड देशात जन्माला आला होता ब्राह्मण होता तुझं नाव सुद तो ताम्रपर्णी बसत वेदाध्यायनी सत करत सत्यवादी यथार्थ संतोषी तू त्या ठिकाणी सत्यवादाना अध्ययन करत तया अची भार्या सर्वमान्य गौतमी कन्या सद्गुणी दान जगी दिसे नशे तुझी जी पत्नी होती ती सद्गुणी होती म्हणे महासती प्रेम सतत अनुसरे वर्तत जैसी भवानी शंकरा व्रत जशी भवानी शंकरा बरोबर राहते तशी म्हणे ते योगे अति दुःख रात्रंदिव तर्फडत एकदा भार्या पाद सेवत वैसली तुझी पत्नी तुझे पाय दाबत होते सुदेव गैरुणी ती म्हणे ती करणी संसारा माझी पुत्राहुने अधिक सुख नसे कारण तुला संत दिन होती तपोदान पुण्य सकळीक केले तरी यलोकी पुत्र नाही तरी तो तैसा सुखद सुत मज झाला नाही एक यास्तव जीवन निष्फळ पत्नीला सांगतोय आपल्याला मुलगा नाही त्याला म्हणून आपलं जीवन निष्फळ आहे मी केवळ दैव हिन जळोजळ उद्गडपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण येऊ तेव्हा ती तुझी पत्नी म्हणाली घेऊ तुम्ही अत्यंत खिन्न अंतरी पती ते समाधान सत्वरी सौम्य वचन बोलत ज्या वेळा मनुष्य दुःखी होतो त्यावेळा माणसाने हळू बोलायचं किंवा माणूस दुःखी झाला तर बाईने हळू बोलायचं बाई दुःखी झाली तर माणूस हळू बोलतो आपण म्हणतो मरतो तुला तेच सवय त्यामुळे काय होतं दुःख पेटत म्हणून आपल्या घरात अशांती होते म्हणे नका नका करू प्राणनाथा अभद्र बोलू मोह पाव न सुख दे जगामध्ये मोह कधीच सुख देत नाही म्हणे कोणाला तुम्ही सत्यपारायण स्वर्गी जिंकाल संपूर्ण तुम्हा ज्ञान पुत्र सुखप्राप्ती होणार तुम्हाला मुलगा होईल म्हणे काळजी करू नका पुत्राचे दुःख अपार पूर्वी चित्र केतू राजा पुत्र शोके झाला तुर नारदे कथिला वाल्मिकी ऋषी म्हणाले पूर्वी असं घडलंय तैसा अंगिरज राजा महान तया दुःख पुत्र झाला वेन तयाचे त्रासो जीवनात निघून गेला पुत्र असल्यावर सुद्धा त्रास असतो म्हणे काय करतात पुत्र पुत्र ऐसे आजवर जगात पुत्र दुःख झाले बहुत प्रसंग आहे आपल्या डोळ्यासमोर आहे नाही झाला तो ऐकून प्रिय जीवाणी आपल्या पत्नीचं वचन ऐकलं विप्र पावला समाधानी पहा एकमेकाशी नीट बोलल्यावर एकमेक समाधानी होता हे शिकण्याजोगं आहे लोक शिकलेले पहा डॉक्टर पहा वकील पहा आमचं जमतच नाही दादा 40 वर्ष झाल्यावर
40 वर्ष झाले सगळे लोक येऊन गेले पण 55 वर्षात माझ्या जवळ असंच सांगत. मग कोणी काय त्यांना सांगतं तुमची खिडकी वाईट आहे. आता ती खिडकी काय करेल दाता जरा खिडक्या पडल्या खिंडारे पडले दाताचे तरी तुम्हाला ओळख येत नाही नीट बोलत नाही काय कोणाचे. बरं 40 वर्षात एकमेकाचे स्वभाव ओळखलेले तुम्ही कसं काय जीवन आहे. एकदा आपल्याला कळून गेलं नाही की बा हे असं आहे असं पाहिजे असं करून नको बाबा पण आपण ते करत नाही. विप्रपावला समाधान हरीच्या आराधनेला गुण निश्चय तात्काळ केला. बारवे सहित ताम्रपणी स्नान केले यथाविधी मग जागोरी तपश्चर्या बसला. अनन्य भावे हरिसी अंतरनिशी शुक्ल पर्ण जल हारी पाचवे पाचवे दिने करी तपचरा केला. स्नान केलं आणि हिरवे पान खायला लागला. ऐसे चतुर्संवत्सर तप आचरले निंतर निरंतर तेने योगे त्रैलोक्य समर थरथर कापू लागले. जो कापायला लागलं म्हणे भक्त वत्सल हरिहाला प्रसन्न गरुडावर बैसवणी आला. आणि देव लगेच प्रसन्न झाले गरुडावर बसून आले. चतुर्भुज घनसावळा पुढे ठाकला करोरी साष्टांगण मन म्हणे जगदीश्वर. याची विनंती आता तू भक्त वत्सल दिनोद्धार शरणांगताचा तरी रक्षण भगवत वचन दान पाळ म्हणून शरण आलो तरी दयाळा कृपा करोणी रक्ष रक्षिमत सत्परी बुडतो दुःख संसारी शीघ्र तारावी. ऐसे विनमन बहुत सुदैव द्विज श्री सहित भगवंता पुढे हात जोडून उभा राहिला. एवढी कथा वाल्मिकी ऋषीने दृढदंड्या राजाला सांगितली ना अध्याय संपला. नारद कथिते झाले नारदाने नारायण मुनीला सांगितले. ऐसे अधिक महात्मसार बृहन नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर षष्टोध्याय. आता लक्षात ठेवा सगळं सगळं गोंधळ दोन्ही अध्याय सारखे केले सकाळची दोन सांगेल आता एक सांगितला उद्या सातव्याची आठवण घ्या. आता सुंदर कथा आहे. आपण पृथ्वी भगवंताचं चरित्र भागवतामध्ये ऐकलं आहे. या पृथ्वी भगवंताच्या काळामध्ये या वेन राजाच्या आचरणानं सगळी पृथ्वी विपरीत झाली होती. आता सुद्धा आपली स्थिती अशी झाली आहे की सगळीकडे अनाचार अविचार आणि गोंधळ चालला आहे. म्हणजे आज कोर्टाने सांगितलं जर तुम्ही लक्ष नाही घातलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. काय परिस्थिती न्यायाधीश सांगायला लागले आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. चहू बाजूने पेटलं म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे या वेन राजानं पृथ्वीवर दुराचार केला. काय काय दुराचार केला सगळ्यांकडून लुटायचं आपण मजा मारायचं. त्यावेळेला सगळी प्रजा त्रस्त झाली आणि पृथ्वी दुपारी सांगितलं की स्त्रियांचा छळ गायीची हत्या संतांचा छळ आणि अन्याय या चार गोष्टी झाल्या की पृथ्वी नापीक होती. विचार करा ना 20 कोटी आणि जगात काय होईल. किती लोकांचं तळतळे असतील ते. आता दुसरं मिळालं तर ते म्हणे चौकशी केल्याशिवाय आम्ही तुम्हाला दुसरं देऊ शकत कोण. त्या पहिल्यावाल्याकडून काही घेतलं पाहिजे कोणी विचार करीत. त्यामुळे राजा या पृथ्वी भगवंताला संतांनी निर्माण केलं आणि पृथ्वी भगवान पृथ्वीवर कोपले हातात धनुष्य घेतलं आणि सरासर बाण काढायला सुरुवात केली. पृथ्वी अनाचारानं उंच अशी झालेली होती.
पर्वत कुठे काय कुठे सगळे कोणाकारी करून टाकले होते. आता सुद्धा पर्वतांमध्ये छेडछाड खूप झाली रस्ते करण्याच्या बाबतीत. रस्ते करण्याच्या बाबतीत छेडछाड, त्या छेडछाडचे परिणाम व्हायला लागले. मग त्यावेळेस तर असे बाण सोडले की ज्याने पृथ्वी त्रस्त झाली, पृथ्वी भगवान क्रोधायमान झाले आणि पृथ्वीला भय वाटलं. कारण पृथ्वी भगवान म्हणजे प्रत्यक्षात भगवान आहे की ही पृथ्वी सृष्टी रचना होऊ देत नाही. त्यावेळा पृथ्वीनं पृथ्वी भगवंताच्या मुलीचं रूप धारण केलं. म्हणजे पृथ्वी पृथ्वी भगवंताची पत्नी अर्जी हिच्या पोटी जन्माला आली आणि जन्माला आल्यानंतर 2 वर्षाची झाल्यानं पृथ्वी राजाशी बोलू लागली. ही कथा आपण कधी ऐकलेली. बोलता बोलता म्हणाली, माझ्यामध्ये तुम्ही जे अन्याय केलेले आहे, तुमच्या आधी तुमच्या वंशातल्या वेन राजानं, म्हणजे पृथ्वीला म्हणाली तुमच्या बापानं, कारण वेन राजातून भगवान जन्माला आले, त्याच्या योगानं मी दुर्दशा झाली. बघा, एक राजानं अनाचार केला त्यामुळे पुढची प्रजा दुःखी. आपल्या घरामध्ये सुद्धा एक मनुष्य एका स्त्रीला छळून तिला नाश करतो त्यामुळे पिढीची पिढी बरबाद. किती क्रूर कर्म पाहिले आपण एक वर्षापासून. तुकडे करायचे, फ्रीज मध्ये ठेवायचे, कुकर मध्ये शिजवले, कुत्र्याला खोवायचे. मानवी क्रिया नाही ही सगळी. एवढ्या माणसावर अपहार करणे, तुकडे करणे काय? आजीचं केलं, पत्नीचं केलं, दुसऱ्या मुलींचं केलं, हे जगात चालत असून सुद्धा मुली त्याच मार्गाला जात आहे. तुम्ही विचार करा, काय कारण आहे? म्हणजे वाईट दिसतंय किंवा हे असं घडतंय तरी कोणी ऐकत. अपरिचित नोकर ठेवतात कुठल्या तरी देशातले, ते म्हातारा म्हातारीला सफा करून चालले जात. काय करावं? तर शेजार धर्म संपला म्हणून हे संकट आले. पूर्वी लोक एकमेकाला सांभाळून घ्यायचे, धर्म संपलाय त्यामुळे प्रत्येकाला आपला दरवाजा लावला की आपलं घर आणि आपलंच पाहतं. पण धर्म राहिला नाही. त्या कोरोनामध्ये त्या नर्सने लिहिलेलं चरित्र ऐकलं ना आपण, की ती दवाखान्यातून घरी जायचे तर तिला पाहिलं की सगळे दरवाजे लावून घ्यायचे, आपल्याला होत जाईल असं नाही होत. ती म्हणे मला गॅलरीमध्ये म्हणजे पोरं पोरी नवरा असे तुकडे फेकायचे, आंघोळ ती दवाखान्यातच करायची, घरी तिला बाथरूममध्ये कोणी घुसून द्यायचं नाही. पण तिने सांगितलं, मी सेवा केल्यामुळे मला शेवटपर्यंत आधार झाला नाही. खरं धर्म पाळला ना. सुंदर लिहिलं होत, माझ्या जीवनातला उत्तम काळ. मला पाहिलं की दरवाजा पोरे म्हणायचे, आई तू तिकडे जर आहे, मी झोपून जायचे म्हणायचं. सकाळी उठली पारसी की दवाखान्याचा आंघोळ सध्याला जाणं, चहा पिणं सगळं तिकडे. तिथे गेले की ते सगळेच कोरोनाचे लोक. त्या लोकांनी प्रेम केलं म्हणे, आजारी लोकांनी, घरच्या लोकांनी मार भेटली. म्हणून ते म्हणतात, या मुलीनं पृथ्वी म्हणाली, हे वीरा तू निसंदेह काही करू शकतो पण माझ्याकरता काही उपाय कर. पृथ्वी भगवान म्हणाले, काय उपाय करू? अरे माझ्या पोटातच काही नाही आहे. तो म्हणे, तू गाईचं दूध माझ्या पोटात टा म्हणजे मी शांत करू. म्हणून मी कोरोनात सांगितलं होतं की सगळे जण पृथ्वीला दूध वा. म्हणून पृथ्वी भगवान काय करता, परमात्म्यानं एक गाय निर्माण केली आणि एक वासरू झालं.
आणि पृथ्वी भगवंताने मतीचं दोहन केलं आणि दूध पृथ्वीत झालं. म्हणून आपण नेहमी भूमिपूजन करत असताना गोमित्र पंचामृत हे त्याग टाकतो. पृथ्वी शांत झाली पाहिजे आणि जगात शांती दुधाशिवाय नाही. जन्मल्याबरोबर सुद्धा दूध आहे, मरताना सुद्धा दूध आणि पाणी एकच आहे. दूध पाणी एकत्र आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी आपलं सरकार मुलांना पावडर पाठवायचं शाळेमध्ये, इकडे दूध करून त्या मुलांना पाजायचं, कारण दूध मिळे ना. पावडरीचं दूध पाजत होते, मुलांना असे गोळा करायचे आणि पाजायचे. एवढा धर्म होता आपल्याला गरिबांच्या मुलांना दूध मिळायचं, तर त्यांना पावडर घ्यायची गव्हर्नमेंट करून, त्याचं दूध तयार करायचं लोकांनी आणि सगळ्यांना असं दूध करायचं. आणि ते पोलीस कल्याण केंद्रात किती लोक पोरं दूध प्यायला यायचे, कारण हा धर्म आहे, हा धर्म आहे. आणि सुंदर दूध व्हायचं ते. आता पावसाळ्यामध्ये थोडस दूध भरपूर झालं की त्याची पावडर केली जात असते आणि ती उन्हाळ्यात पुरवली जात असते. वैशंपायन म्हणतात, जन्मलेया वेलपुत्रानं या पृथ्वीचा शेकडो भाग सगळा दाबून टाकलेला होता आणि त्यामुळे पृथ्वी चौरस नव्हती, लोकांना राहायला जागा नव्हती. आता एक कालची घटना घडली ना पर्वतात, कुठेही राहता लोक आपल्याला असं सांगितलं आहे, पर्वताच्या शेजारी राहायचं नाही आणि नाल्याच्या काठी राहायचं नाही, कारण केव्हाही घाटपा एक दगड जरी कोसळला तरी नुकसान होतं. त्याचं कारण आहे. म्हणून ते म्हणतात, त्या मन्वंतरामध्ये असलेला हा वेनपुत्र, वेनपुत्राचा पृथ्वी भगवान याने भूमीचं दोहन केलं आणि प्रजेला आहार फळ मूल उत्पन्न करण्याकरता याने गायीचं दोहन करून गायीचं दूध जमिनीमध्ये घातलं. पण गायीला खायला चारा तर पाहिजे, त्याच्या शेती दूध कुठून देईल, ती धीर कुठून देऊ. तर भगवंताने पृथ्वी भगवंताला सहाय्य करण्याकरता हे जे झाडं होते याच्यामध्ये अमृत टाकलं आणि हे झाडाचा पाला गायीला खाऊ वाटला, म्हणजे जो पाला गाय खाती तो त्याच्यात अमृत टाकलं आणि ते खाऊ लागलं. पण तुम्ही आता काही ठिकाणी असं करावं लागतंय गुरांकरता, ऊस पेरायचा आणि त्याची पाणी वरचे पाणी काढायचं, गुरांना खाऊ घालतंय आणि पाणी घातलं की परत त्याला पाला येतो, असं पोषण चाललंय गुरांना. कारण सगळी जागा व्यापून झाली, चारा नाही. गाईचं रान जे होतं ते सगळं लोकांनी चाराच घेऊन टाकलाय, चारा नाहीये. आता आपण पांढरा पोळा नको करतो ना, त्यांचं शेत आहे, 4000 झाडं लावा करता एका संस्थेने गड्डे करून दिले, दुसरा संस्था झाड लावणार आहे आणि तिसरी संस्था कंपाऊंड करून तिथे माणसं ठेवणार आहे ते झाडं वाढवायला, कारण वृक्षाशिवाय पर्यावरण. आपल्याला सुद्धा आता तीच परिस्थिती आली आहे पृथ्वी भगवंतासारखी. म्हणून आपण शताब्दीला हे 100 झाडं लावून घेतले इथे, कारण काहीतरी पृथ्वीचं दोहन करणं म्हणजे पृथ्वीचे प्रयत्न करायचे. मनुष्य उत्पन्नाकरता प्रयत्न करतो, तसं पृथ्वी भगवंताने पृथ्वीचं दोहन करण्याकरता बृहस्पतींनी एक वेद पात्र बनवलं, म्हणजे भांड वेद जे आहे त्या वेदाचं पात्र बनवलं आणि तपोमय ब्रह्मदेवानं त्यामध्ये दूध प्रगट केलं आणि ते दूध सुवर्ण पात्रामध्ये घालून पृथ्वीला पाहिलं. जसं दूध टाकलं गेलं, आता एक काही वेळा पेपरात येतो बघा की श्रावण महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये लोक दूध बाया घालवतात, त्याच्यावरती गरीब लोकांना पाहिलं तर बरं होईल. इथे जे पडतं, काल आज सकाळी काल सकाळी पटकन तिकडे गेलो तर मला इकडे पाणी दिसलं,
आता लोक काही टाकून देतात ते आटकून जातं पॅक होत. त्याला सांगितलं ते नीट केलं हे तिकडून तिकडे गेलं पाहिजे, वरतून गेलं तर पाहत येत. कोणी काही विचारच करीत नाही ना, कारण हे नीट झालं पाहिजे नाही तर याचं पाप लागत, याचे दोष लागत. आता दोष सांगत काही मंदिरवाले करू देत नाही लोकांना. ह्या इथे दोन मंदिर आहे ना, त्यांना मंदिरात लहान होते पण लोक इकडे सगळे येतात. या करा पण त्याची प्रतिक्रिया नीट झाली पाहिजे. ते फुलं नाली टाकली तर ते पॅक नाही होणार, फुलं काढून घेतले पाहिजे ते पोतून देतात त्याच्यावर पाणी. म्हणून ते म्हणतात पृथ्वीचं दोहन झालं आणि पृथ्वीच्या ठिकाणी पृथुभगवंतानी आपले प्रयत्न केले त्यावेळेस एकदा धृतराष्ट्राने सुद्धा पृथ्वीचं दोहन केलेलं होत. त्यावेळा सर्प आले, सर्पांनी सुद्धा पृथ्वीला बिळ केले आणि बिळ करून त्याच्यामध्ये दूध घातलं, जेणेकरून पृथ्वी ही बलवान झाली. कशाने निर्बल होते पृथ्वी, भरमसाठ उत्पन्न घेतात पण त्या मानाने त्याच्यामध्ये काही टाकत नाही आणि बल टाकलं पाहिजे. आता जशी पृथ्वी आहे तसं आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा दूध हे महत्वाचं आहे. आणि हे जे धान्य तयार होतं, प्रत्येक धान्याची पहिली अवस्था दूध असते बघा. आपण वडा खातो असं दाबला की दूध निघतं, त्याला कोंब्या खातो दूध, दूध अवस्था महत्वाची आहे. म्हणून या पृथ्वीतून पुन्हा धरामृतम, धरा म्हणजे पृथ्वी, येणारं अमृत आहे. म्हणून हुरडा खायचा असतो, कोंब्या खायचे असतं, याचं कारण काय, त्यातलं ते दूध जे आहे ते अमृत स्वरूप असतं, त्याला ऊन लागलं की त्या अमृताचं रूपांतर होतं. त्याला ऊन लागायला पाहिजे नाही तर त्याचं पीठ नाही होणार. म्हणून आपल्याला गहू वाळवावे लागतात. आताही पावसाळ्यामध्ये जर आपण भरून ठेवले तर ते ओलसर होतात, मग थोडे पसरून द्यावे लागतात. दळाला जर ते ओलसर दळले तर त्याचं पीठ पडत नाही. तसं आहे ते पृथ्वीमध्ये जे जे आपण टाकू त्या त्या योगानं पृथ्वी ही सुजलाम सुफलाम होते. आणि त्यामुळे या पृथ्वीतून मानवाला सुख प्राप्त होत. व्यास महर्षी आले आणि त्यांनी पिशाच्यांचं खंडन केलं. या पृथ्वीवर असे काही पिशाच्य आहेत, ते जसं टोळ झाड येते पिकांवर, कुठून येते ती, तर उदास देशातून, अफगाणिस्तान वगैरे तिथून नेहमी टोळ झाड जे येते तो पिकच नष्ट करू लागणार ते. तर ती तिकडे हे आहे कुठे झाडांनी झोडपणे अशाकडे ते जीव निर्माण होता अफगाणिस्तान वगैरे आणि पाकिस्तान मार्गे भारतातले. मग ते टोळ झाड घेऊ नये त्याकरता तिथे काही प्रक्रिया करावी लागते. ते परत जातात, पण ती जात अशी आहे आणि तर सगळे येतात आणि एक फिरलं की सगळे माघारी फिरतात. म्हणून त्यांना आपल्याकडे त्याच्याकडचे भीमा सीमारक्षण आहे, भीमा सीमारक्षण, सीमेचं रक्षण करायचं. आणि म्हणून आपण काय करतो, मोहरी मंत्रवतो आणि मोहरी अशी आजूबाजूला भेटतो. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांमतो यस्मरे कुंडली काक्ष सवाया भयंकर सुखी. हे जे उद्भवणारे रोग आहे त्यांचे जे दोष येतात ते परत करायचे. आणि पृथ्वी जशी कोपेल तसे दोष निर्माण होतात. आता त्याला नवीन नाव काय, व्हायरल. आता डोळ्यांचं व्हायरल आलंय, हे उपद्रव निर्माण होतात. त्यावेळा व्यासांनी त्यांच्यावर हे केलं आणि सगळी पृथ्वी आनंदित झाली. पृथ्वीमध्ये औषध टाकलं आणि
हिमालयाला पृथ्वीचा बछडा बनवला. आज हिमालय पर्वत आहे, पण याला बछडा का बनवलं? तर याच्यामध्ये जो बर्फ आहे त्या बर्फाचं जे जल आहे ते दुधा समान आहे. जसं मग तुम्ही पाणी व्हायला लागलं की दुधाला जसा भेस येतो ना तसं पाण्यात धबधब्यावरून पाणी पडतं. आपण म्हणतो काय दुधासारखं दारा दिसत आहे, तर त्याचे गुणधर्म आहे. मग त्याचं पाणी घेतलं आणि ते पृथ्वीवर सिंचन केलं, कारण पर्जन्य पडत नव्हता. आणि मग त्याच्या योगानं पृथ्वी सरकलं. मग पृथ्वी भगवंतानी ह्या सगळ्या ग्रहांना आकाशांना आमंत्रण केलं आणि प्रत्येकाकडून एक एक धान्य घेतलं. जसं आपल्याला भागवतामध्ये कथा आहे की पुतना मेल्यानंतर सगळे मसाल्याचे पदार्थ उगवले. आता रानभाज्यांचं महत्व वाढवलंय लोकांनी, कारण ते आपोआप निर्माण होतं, त्याला पेरावे लागत नाही. मग बी कोण पेरतं? हे पेराचं उभं काट्यात करवंट्यात कुठे झाडाच्या जवळ कुठे वेल निघतात ते कटेले काय आणखी परत जंगल भाज्या आहेत हे आपल्याला माहीत नाही. अनेक आहे अरण्यातल्या लोकांना माहिती आहे, त्या माणसाला सशक्त बनवतात अशा भाज्या. शरीरातले किडे मारतात. मग हे सगळं पृथ्वीमध्ये निर्माण होतं, पण हे दुष्ट लोक जेव्हा राज्य करतात त्यावेळेला मात्र हे निसर्ग संपत्ती नष्ट करतात. म्हणून पृथ्वी भगवंतानी प्रभावशाली कर्म केलं आणि त्यामुळे या पृथ्वीमध्ये होणारे उपद्रव हे सगळे शांत झाले आणि पृथ्वी भगवंतानी पृथ्वी शांत करून आपलं कार्य संपवलं. पृथ्वी म्हणजे अर्चन आणि पृथ्वी भगवंताची पत्नी म्हणजे आर्ची. जसं आपलं हे वर्णन आहे तसं आपलं मन जे आहे ते कुसंगतीनं कुविचारानं उद्वेग होतो आपल्याला. आणि मग तो उद्वेग घालवण्याकरता आपण काही चांगल्या गोष्टी ऐकल्या किंवा कोणी आपल्याला उपाय सांगितला तो उपाय आपण केला निसर्गाकरता तर त्याच्यापासून फळ मिळतो. पण काही लोक अपाय सांगणारे, तू एक जीव घेऊन तू मारला किंवा तुझं भरवलं त्याच्याने नाच जास्त. म्हणून गाडगे बाबा म्हणायचे, अरे असा कसा रे तुमचा देव येतो दुसऱ्याचा जीव, असा कसा देव आहे त्या देवी पुढे. बरं हे काय झालं, ही जी सत्ता आहे ना ही सज्जनांच्या आतून दृष्टांच्या हातात गेली. देव राजा दृष्ट होता, मग दृष्ट माणसांकडे सत्ता गेली की ते काही विचार करत नाही. मी इरीमध्ये विष घालून गेलेलो होत मराठवाड्यामध्ये, लोक म्हणाले इतकं विचित्र खोटे औषधं द्यायचे नाश होत, याच्याकडून निसर्ग संपत्ती नाश होते. आता परवा कुठेतरी बांधणं झाले ना झाडात असं टाकून दिलं झाड जळून दिलं असे ते का. म्हणून कोणत्याही गोष्टी आधी राजाच्या आधिपत्याक आली पाहिजे की ही वस्तू मिळायला नको याच्याने लोक नाश करतात ना, आणि ज्याच्याजवळ सापडली त्याला कडक शिक्षा केली पण होत नाही. ते हे आता अभिंग येत आहे, पोरांचं सरळ गांजा येत आहे, सर्रास मिळतो कुठे, कारण कंट्रोल नाही. ते भरपूर पैसा देऊन टाकता येत ना ते सोडून द्या. आता किती पिस्तोल सापडले बघा तुम्ही, कुठून आले आले कसे, तर त्याच्या मागे ही पृथ्वी अशी दोषावं होते आणि मग जगामध्ये अस्थिरता नसते. हरे नमा जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखासी कारण. धर्म म्हणजे काय नक्की केवळ